यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण मोहीम आपण 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवत आहोत. या मोहिमेदरम्यान आपण विविध माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्देश असा आहे की जिल्ह्यामधला एकही 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती मतदार यादीपासून वंचित होऊ नये. यासाठी आपण गेल्या 3 रविवारी स्पेशल कॅम्पचं या ठिकाणी आयोजन केलं. या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास 50,000 वरती नवीन फॉर्मसह म्हणजे मतदार यादीमध्ये नाव नोंदण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त आपण कॉलेजेसना भेटीच्या दरम्यान जे नवीन मतदार झालेले आहेत ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेलं आहे यांचे अर्ज भरून घेत आहोत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महिला मतदारांचं प्रमाण कमी आहे महिला मतदारांचं प्रमाण वाढावं महिलांचं प्रमाण वाढावं यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण पुसद आणि उमरखेड या 2 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे मेळावे आयोजित करून ज्या महिला मतदार यादीपासून वंचित आहेत त्यांचे फॉर्म 6 भरून घेऊन त्यांनाही या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत आहोत. याच कॅम्पेनचा एक भाग म्हणून 1 दिवस मतदारासाठी हा उपक्रम आपण आज जिल्ह्यामध्ये राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये जवळपास 4,000 वरती कर्मचारी अधिकारी या मोहिमेमध्ये आज दिवसभर मतदारांच्या घरोघरी भेट देऊन जे मतदार मतदार यादीमधून सुटलेले आहेत अशांची नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांना भेटत आहेत आणि आज त्याला चांगला प्रतिसादसुद्धा जिल्ह्यातल्या मतदारांनी दिलेला आहे. या निमित्तानं माझं सर्व जनतेला एकच आवाहन आहे की आपण आपली नावे मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करून घ्या आणि आणखी आपल्या 1 आठवड्याचा वेळ आहे 31 ऑक्टोबरपर्यंत आपण आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदवा.